अमित शहा मुंबई मध्ये आले होते गणपती दर्शनासाठी, कसं बघता? असं आहे की माननीय अमित शहा दरवर्षी मुंबईला येतात, गणपतीमध्ये लालबागच्या राजाचं अन्न अन्य विविध गणपतींचं ते दर्शन घेतात, परंतु आत्ताची जी त्यांची भाषा होती ही अतिशय आक्षेपार्ह होती, त्यांच्या पदाला न शोभणारी होती। म्हणजे ते देशाचे गृहमंत्री आहेत, एक सर्वसाधारण भाजपचे कार्यकर्ते ते नाहीत। त्यामुळे आम्ही धडा शिकवू, जमीन दाखवू, बदला घेतला पाहिजे या अशा प्रकारच्या भाषेपासून त्यांनी स्वतःला वाचवायला पाहिजे होतं, परंतु त्यांना ते भान राहिलं नाही। काय सांगाल, बीएमसीला टार्गेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो यावेळेस भाजपाचा करण्याचा दिसला आणि अमित शहाने पण तसे निर्देश दिलेले आहेत। असं आहे की 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार येऊनही त्यांची सत्ता महाराष्ट्रात आली नाही। त्यांनी एनसीपीला सोबत अजितदादांना घेऊन सरकार स्थापण्याचा प्रयत्न केला, तोही विफल ठरला। नंतर 2.5 वर्ष ते ऑपोजिशनमध्ये होते, परंतु आता त्यांनी साम दाम दंडभेद वापरून ते महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि आमच्यातल्याच काही लोकांना फोडून त्यांनी सरकार हे गैरमार्गाने आलेलं सरकार आहे, अनैतिक सरकार आहे आणि या सरकारला कोणतीही कायदेशीर मान्यता नाही।